गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले। या संघर्षानंतर केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असून जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनेही याच मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे। प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना 15 जून रोजी गलवान खोऱ्यात मोठा संघर्ष उफाळून आला। या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले। या प्रकरणावर सरकारकडून अधिकृत माहिती न आल्याने विरोधकांनी टीका केली होती। त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे। चीनी सैन्याने भारताच्या भूभागात घुसखोरी केली नव्हती असा दावा मोदी यांनी केला होता। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।